सिरीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत स्टफ एग्स पराठा, अंडा पराठा स्टफ केलेला आपण बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य काय लागते आपण बघूया. अंडी घेतल्यात मी दोन, त्यानंतर कणिक मळून घेतलेलं आहे आणि कणिक मळताना ह्याच्यामध्ये फक्त गव्हाचं पीठ, मीठ आणि 2 चमचे तेल घालून मळून घेतलेलं आहे. आपण जे चपातीला कणिक मळतो तेच कणिक आहे. त्यानंतर भाज्या घेतलेल्या आहेत, कांदा, कोथिंबीर, एक छोटीशी मिरची घेतलेली आहे, सिमला मिरची आणि टोमॅटो बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. चवीपुरता मीठ, साजूक तूप घेतलं आहे थोडंसं आणि मिक्सअप असं आपलं साहित्य आहे. सर्वात प्रथम आपण एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये आपण अंडी फोडून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ज्या भाज्या आहेत त्या घालून घेऊ. कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, मिरची आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि मिक्सअप थोडंसं. ह्याच्याने चव चांगली येते म्हणून मी वापरते, ऑप्शनल आहे. आता हे आपण मिश्रण मिक्स करून घेऊया. आता आपण एक पराठा लाटून घेणार आहोत. त्यासाठी मी हे कणिक घेतलेलं आहे, एक गोळा करून घेतला. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून घेऊ व्यवस्थित, हाताने पसरवून घेऊया. थोडंसं सुकं पीठ घालायचं, स्प्रेड करायचं आणि एक घडी घालून घेऊ आपण अशी त्रिकोणी. आता आपण पराठा लाटून घेणार आहोत. पिठात गोळवून घ्यायचं सुक्या आणि पराठा लाटून घेऊ आपण. जाडसरच ठेवायचं. आता हा त्रिकोणी पराठा आपण बनवून घेतलेला आहे, जाडसरच ठेवायचा बघा. आता मी आला शेकून घेणार तव्यावर. तवा मी प्रीहीट करायला अगोदरच ठेवलेला आहे, मंद आचेवरच आहे. थोडंसं आपण तूप घालून घेऊ, तूप किंवा बटरचा सुद्धा वापर करू शकता. आता ह्याला आपण उलट करूया. पराठा आपला असा फुगला पाहिजे छानसा, त्याला लेयर आले पाहिजेत. आता ह्याची ही जी लेयर आहे ही मोकळी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ह्याचं एक पॉकेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आपलं जे अंड्याचं मिश्रण आहे ते आपण भरणार आहोत. मी ह्याला बाहेर जरा काढून घेते. तर हा पराठा आपण काढून घेतला कारण आपल्याला हे उचलून उचलता आलं पाहिजे, गरम लागतं का म्हणा, ह्याच्यातली हवा निघाली पाहिजे म्हणून मी थंड करायला ठेवलं आहे आणि मिश्रण आपलं तयार आहे. पराठा आपला थंड झाला आहे. आता मी ह्याला उचलते आणि ह्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते आपण हळूहळू भरणार आहोत, अंड्याचं मिश्रण. आणि चमच्याने चांगलं लहान चमचा घ्यायचा, म्हणजे चमच्याने चांगलं स्प्रेड करता येतं. हे असं स्टफिंग करून घ्यायचं, बाहेर येतं कामा नये.
आता आपण ह्याला मस्त शिजवून घेऊया. आता खालच्या बाजूने आपण ह्याला शिजवून घेतला आहे, आपण ह्याला पलट करूया. छानसं आता ह्याला आपण तूप लावूया. छान तूप किंवा बटर काहीही चालू शकेल. आणि आतमध्ये अंड शिजेपर्यंत छानसं ह्याला शिजवून घ्यायचं. दोन्ही साईडने मी त्याला छानसं शिजवून घेतलेलं आहे. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. आता आम्ही याचा दुसरा पराठा बनवायला घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही हे ह्याला अशी होल झालेलं आहे छानसं. आता मी काढून घेते. आता ह्याचं मस्त असं पॉकेट बनलेलं आहे. बघा पॉकेट बनणं फार महत्त्वाचं आहे, कारण मग आपण त्याच्यामध्ये अंड स्टफ करावं लागेल आपल्याला. आणि लहान चमच्याने छानसं आतमध्येपर्यंत स्टफ करून घ्यायचं अंड. बघा ह्याच्यामध्ये आपण अंड स्टफ करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला पॅक करून घेऊया अंड्याच्या साह्याने आणि मस्त शिजवून घेऊ. आता हा आपला पराठा बघा मस्त क्रिस्पी झालेला आहे. दोन्ही साईडने मी त्याला छानसं क्रिस्पी करून घेतलेला आहे. आता मी काढून घेते. अंडा पराठा आपला तयार आहे. तुम्ही बघू शकता लहान मुलांना द्यायला खूप छान आहे. टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करू शकता, काही कमेंट्स असतील तर लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.